सापांच्या विषाची तस्करी करणाऱ्यांचा सर्पमित्र चाकण पोलीस आणि वन विभागाने पर्दाफाश केलाय. पुण्यातील चाकणमधील सारा सिटी सोसायटीत हा धक्कादायक प्रकार सुरू होता. सर्पमित्र पोलीस आणि वन विभागाने छापा टाकत येथून 125 ते 150 सर्प आणि 3 बॉटल विष जप्त केले आहे. यामध्ये 40 घोणस, 31 कोब्रा नाग आणि उर्वरित विविध जातीच्या सापांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या 20 ते 25 ग्राम विष हे 20 ते 30 लाखांचे आहे. हे विष उत्तर प्रदेशमध्ये विकले जात होते. यावरून किती मोठ्या प्रमाणात विषारी तस्करी होत असेल हे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी रणजित खारगे आणि धनाजी बेडकोटे या दोघांना अटक करून वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र यामध्ये मोठा रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चाकण पोलीस स्टेशनचे PSI श्रीधर जगताप, पोलीस हवालदार शेख व स्टाफ रात्री गस्त करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सहारा सिटी खराबवाडी या ठिकाणी एका रूममध्ये 100 ते 125 साप त्या ठिकाणी रूममध्ये कोंडून ठेवलेले आहेत. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी येऊन त्या ठिकाणी खात्री केली असता त्या ठिकाणी एका मोठ्या पेटीमध्ये, एका प्लॅस्टिक ड्रममध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरलेले 100 ते 125 साप त्या ठिकाणी दिसून आले, त्यांना आढळून आले. त्याचबरोबर त्या ठिकाणी पाणी केली असता सापांचं विष काढण्यासाठीचं साहित्य त्या ठिकाणी मिळून आलं. त्याचबरोबर 3 बॉटल सापांचं विष काढलेलं त्या ठिकाणी मिळून आलं. 2 लोकांना त्याच्यासाठी ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. वन्यजीव संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे चाकण पोलीस स्टेशन इथे. त्याच्यानंतर त्यांनी हे साप कुठून आणलेले आहेत आणि त्याचबरोबर हे विष ते कोणाला विकणार आहेत याबाबतची सर्व माहिती तपासामध्ये निष्पन्न होणार आहे. बरंचसं मोठ्या प्रमाणामधलं या ठिकाणी रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही मदतीसाठी बोलवलेलं आहे. सर्पमित्र यांची चांगल्या पद्धतीची आम्हाला या ठिकाणी मदत झालेली आहे. तपासामधून सर्व प्रकार रॅकेट या ठिकाणी उघड होणार आहे. रात्री 1 वाजता सर्पमित्र आणि पोलिसांच्या सहकार्याने जवळजवळ 100 ते 150 साप पकडले आणि त्याचा खबर आम्हाला दिली. त्यानुसार पोलीस डिपार्टमेंट आणि सर्पमित्र आणि वन खात्याच्या सहकार्याने आज आम्ही कारवाई केलेली आहे. आम्हाला त्या कारवाईमध्ये जवळजवळ 120 ते 125 साप सापडलेले आहेत आणि दोन जातीचे ते असून दोन्हीही अतिशय विषारी आहेत. घोणस आणि कोब्रा अशा प्रकारचे ते साप आहेत. आता या आरोपीवरती आम्ही महाराष्ट्र वन्यजीव अधिनियम 1972 कलम 9 आणि 11 कारवाई करणार आहोत आणि जो पकडलेला प्रजाती आहेत त्यांना आम्ही मेडिकल करून त्यांची योग्य ती औषधी तपासणी करून जे योग्य असतील त्यांना आम्ही फॉरेस्टमध्ये सोडून देणारच आहे आणि बाकीच्यांना उपचारासाठी प्राणी संग्रहालयात कात्रजला नेऊन सोडणार आहे. ही एक माझ्या माहितीप्रमाणे सर्वात मोठी कारवाई सर्पमित्र आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सहाय्याने आम्हा पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना करण्यात आलेली आहे. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.